नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? आवाज आता मला मोठा आला पाहिजे. कसे आहात सगळे? आणि आपला नेहमीचा पुलकीचा प्रश्न काय आहे? हसताय ना? हसताय ना? खरंच हसायलाच पाहिजे मंडळी, कारण पुन्हा एकदा घेऊन आलं तुमच्या हक्काचा तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. आणि पनवेलचे हे सगळे लाडके रसिक प्रेक्षक आज इथे आलेत, सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करणार आहे. मी नेहमी हक्कानं म्हणायचो, तुम्ही आमच्या थुकरटवाडीत या, तुम्ही आमच्या थुकरटवाडीत या, पण आता हक्कानं ही थुकरटवाडी आम्ही तुमच्या गावात घेऊन येणार आहोत, तुमच्या शहरात घेऊन येणार आहोत. आणि मला बघायचं आहे किती आपुलकीनं तुम्ही आमचं स्वागत करणार आहात. तर जो आपला मूळ धंदा आहे हसवायचा, तो आपण करणारच आहोत. आणि सुरुवातच झाली इतक्या धमाकेदार डान्सनी. आवडला की नाही सगळ्यांना डान्स? आणि या नृत्यामध्ये जे सगळ्यांचे लाडके स्टार्स आलेले होते, हे स्टार्स या मंचावरती येण्याची सुद्धा एक महत्त्वाचं त्यांचं कारण आहे. ते म्हणजेच एक भव्य दिव्य सिनेमा ज्याचं नाव आहे कॅरी ऑन देशपांडे. आणि या निमित्तानंच या चित्रपटातले सगळे कलाकार आज आपल्या या वाडीमध्ये येणार आहे. थुकरटवाडीचं एक छोटं रूप आम्ही तुमच्या गावात घेऊन आलोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पुष्कर श्रोत्रीसाठी. ओहो, महाराष्ट्र दौरा सुरू होतोय ना, त्याची ही सुरुवात आहे. वा, महाराष्ट्राच्या म्हणजे मुंबईच्या बाहेर पडत असताना हो पनवेल पहिले लागतं. पण पनवेलपासूनच इथूनच, कारण बाहेरचं जास्त माहित नाही. मी आत्ताच लोकांना सांगितलं माहिती नाही ना, तर भाऊला आज कळलं पनवेल कुठं आहे. त्याला लहानपणी नकाशामध्ये फक्त डोंबिवलीचं नकाशे द्यायचे तुम्हाला, आपल्याला भारताचं देतं, त्याला डोंबिवलीचं द्यायचे. पुष्कर, मनापासून स्वागत. आणि आता या मंचावरती मी आमंत्रित करतो ज्यांनी मगाशी सगळ्यांचा केलेला खलास केलेला आहे, सगळ्यांचे लाडके अभिनेते विजय कदम यांना. ओहो, तर आता आमंत्रित करतो ज्यांनी मगाशी आमच्या स्टुडिओचं लाईट बिल वाढवलेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जयवंत वाडकर यांच्यासाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संजय खापरे यांच्यासाठी. अतिशय मनापासून स्वागत करूयात मानसी नाईकचं. स्वागत करूयात हेमलता बाणेचं. तर मी स्वागत करणार आहे अभिनेत्री स्नेहल गोरेचं. जोरदार टाळ्या. आणि मी आता आमंत्रित करतो आणखीन एका अभिनेत्रीला. जोरदार टाळ्या सीमा कदम साठी झाल्या पाहिजे. बर, माहितीये का हिचं नाव सीमा आहे आणि ही असा ड्रेस घेऊन का चालते, कारण मला आत्ता कळलं मगाशी की हा ड्रेस 7 किलोचा आहे. म्हणजे तुझा पहिला सिनेमा आहे, जबाबदारी वाढली, ठीक आहे, एवढी घेतली 7 किलोची. वा. आणि आता त्या एका व्यक्तीला मी आमंत्रित करणार आहे ज्यांनी ही टीम जमवलेली आहे आणि मगाशी त्यांचा डान्स परफॉर्मन्स सुद्धा आपण पाहिला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अभिनेते आणि दिग्दर्शक विजय पाटकर यांच्यासाठी. सर, काय आहे कॅरी ऑन देशपांडे? कॅरी ऑन देशपांडे फन, मजा. या, पॉपकॉर्न खा, कोल्ड्रिंक प्या, आणि तेवढंच पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक पिताना जेवढं तुम्ही एन्जॉय कराल तेवढं आमचा सिनेमा एन्जॉय कराल. कारण मला खूप बरं वाटलं की कॅरी ऑन देशपांडे जेव्हा नाव घेतलंस तू मित्रा टाळ्या आल्या हो, तेव्हाच मला कळलं माझं बुकिंग काय असणार. तर सगळ्यांशी गप्पा मारायच्या आहेत. मी सगळ्यांना विनंती करेन कृपया तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्तानं आता तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाताय. हा एक मंच आहे जिथून घराघरात पोहोचता येतं, पण या व्यतिरिक्तही तुम्हाला फिरावं लागतं, पत्रकार परिषद होत असते. थुकरटवाडीत सुद्धा काही पत्रकार आहेत जे आज पत्रकार परिषद इथे घेणार आहेत आणि ते लाईव्ह सगळ्यांशी आज इथे चॅट करणार आहेत, काही मनातले प्रश्न विचारतील. ते लाईव्ह शूटिंग होणार आहे
आणि 13 घरात ते लाईव्ह दिसणार आहे हे पण सांगतो मी तुम्हाला केबलवर. त्यामुळे जबाबदारी आपली वाढलेली आहे इथे. 13 घरांमध्ये लाईव्ह आमची केबल आहे. गुलकन केबल नेटवर्क असं एक आपलं नेटवर्क चालतं. 13 घरात लाईव्ह आहे ते. त्यामुळे तुमच्यातल्या काही जणांशी ते नक्कीच गप्पा मारतील या मंचावरती. तर सगळ्या कलाकारांना आत्ता मी विनंती करणार आहे की आपण समोर स्थानापन्न व्हा या ऍक्ट पुरते. नमस्कार नमस्कार नमस्कार. नाव काय आहे तुमचं? माझं नाव राजहंस देखणे. काय हे कॅरेक्टर मागच्या वेळेला गाजल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स लयच वाढलाय. शूटिंग करा शूटिंग ते हँडीकोम मध्ये. तर आता आपण इथं पत्रकार परिषद मला घे ना बाबा. आता आपण इथं पत्रकार परिषद करणार आहोत. मागच्याच वेळेला आपण बघितलेलं आहे की ह्या ठिकाणी क्लोज घेतोय ना. अरे क्लोज घेतो त्याच्या जाईल थोबाडावर मी. पत्रकार परिषद करण्यासाठी आपल्याला कलाकार पाहिजेत आणि म्हणूनच मी मंचावर काही कलाकारांना आमंत्रित करतो. आपण पुष्कर श्रोत्रींला वर बोलूया. या सर. जास्त नका अभिनय करू देऊ बंद पडलेला आहे कॅमेरा. त्याचं काय खऱ्यातलं नाही. ए हिरो हा रोल टाकलाय का त्याच्यात? हा आहे की. कुठला? क्रीम रोल आहे. अरे तरीच मुंग्या लागल्यात त्याला. येडा आहे का राजहंस? सर मी विनंती करतो. सर विनंती करतो आपण इथं बसून घ्या सर. इथं? हा सर इथं बसा सर. तर आणखीन एका अभिनेत्याला या आपण मंचावरती आमंत्रित करूयात. खरं तर ते स्वतःच फोटो काढण्यात तिकडे मग्न आहेत. त्यांना मी आमंत्रित करतो सर. 9 कॅमेरे आहेत लागलं तर घेऊ आम्ही त्यातलं पण. जयवंत वाडकर यांना मी आमंत्रित करतो. सर तुमचं मनापासून स्वागत इथे पत्रकार परिषद साठी. आपण बसू शकता सर. याच्यानंतर मी मंचावरती आमंत्रित करतो हा चित्रपट ज्यांनी दिग्दर्शित केलेला आहे असे या चित्रपटाचे दिग्दर्शक विजय पाटकर यांना जोरदार टाळ्या. म्युझिक दे रे. आता आमंत्रित करतो विजय कदम सरांना. या सर. ए दादा. अरे काय तू वर धरना कॅमेरा. केवढा मोठा माणूस आहे त्याला कुठे टेकायला लावतो तू? सॉरी सर. इथं खरंच खूप सुंदर सुंदर हिरोईनी आलेल्या आहेत. त्यातल्या एका हिरोईनीला मी या ठिकाणी आमंत्रित करतो मानसी नाईक यांच्यासाठी जोरदार टाळा. या मॅडम. तर पत्रकार परिषदेसाठी आपल्याकडे काही पत्रकार येणार आहेत अत्यंत मोठ्या मोठ्या त्या चॅनलचे असतील किंवा पेपरचे असतील. आता ते आल्यावरच कळेल कुठले. अतिशय मनापासून या ठिकाणी मी आमंत्रित करतो विदर्भाचे पत्रकार भारत गणेशपुरे यांना. सगळ्या सेमच आहेत कुठेही बसा. त्याच्यातही बघतात वेगळं काय. तर आता अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करतो पुण्याचेही काही पत्रकार इथे आलेले आहेत. तर पुण्याच्या सागरिका स्वारगेट मॅडमला या ठिकाणी मी आमंत्रित करतो. एक मिनिट एक मिनिट थांबा. बाई असं करू नका मी पळून जाईन. काही बसा वगैरे काही बोलणार बसा वगैरे काही आहे की नाही. मॅडम एक मिनिट डोक्यात घाली मी थांबा. एक मिनिटालोय म्हणून म्हटलं मी थोडं बसून आलो तुम्ही बसा. बर चहा वगैरे काही घेणार का? हा चहा चालेल जा घेऊन ये. म्हणजे इथे माग आहे व्यवस्था ती घ्या तुम्ही. बघतेच आता मी बरोबर. लोकांची ना काम कमी किरकिरीच जास्त आहे.
आता काना खाली मारीन. बोला तुम्ही, बोला बोला. हिथच वेगळा विदर्भ करतील ना, जरा शांत राहा तुम्ही. आता या ठिकाणी मी आमंत्रित करतो एक वेगळेच पत्रकार, जे खास आपल्या आगरी भाषेसाठी प्रसिद्ध आहेत आणि आगरी 24 तास असा एक न्यूज पेपर ते चालवतात. जोरदार टाळ झाला पाहिजे कुशल भद्रिके यांच्यासाठी. तुम्ही कोण आहे? अरे कोण आहे म्हणजे हा पत्रकार आहे. मग ही गोष्टीचं पुस्तक कशाला आणलं? बरोबर. मी वृद्ध पत्रकार आहे, दैनिक वृद्ध समाचार. अच्छा, तुम्ही पत्रकार आहे? पत्रकार आहे. बसून घ्या इकडे. अरे विचारा प्रश्न काय असतील. तर मला असं विचार कळला सगळ्यांना मग इकडे. तर मला असं विचारायचं आहे की कॅरी ऑन देशपांडे हा जो पिक्चर आहे तो त्यात पु ल देशपांडेंची भूमिका कोणी केली आहे? जाम भारी प्रश्न. पुष्कर सर तुम्ही केली का? नाही. तुम्ही? पण मी उत्तर देऊ शकतो. हा, या सिनेमामध्ये पु ल देशपांडे नाही आहेत, पुष देशपांडे आहेत. ओहो, पुष म्हणजे खाली बसून पुष. एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या, मी आणि पुल आम्ही बॅक टू बॅक असतो. कुठच्याही दरवाजेत एका बाजूला पुल आणि एका बाजूला पुश लिहिलेलं असतं. वा वा. तुम्ही पुण्याचे आहात का? नाही, तरीच एवढे शहाणे आहात. सर मला विचारायचं आहे. हा बोला बोला. इकडं इकडं अशी सगळी कास्टिंग दिसत नाही आहे, तर बाकीचे लोक कुठे गेले? इकडे इकडे समोर बसलेले आहेत की इकडे बसले का? हा नमस्कार. हा, तर मला हेतलमता बाने यांना विचारायचं. काय काय? कोण? हेतलमता. हेमलता बाने असं आहे त्यांचं नाव. हा हा. तर हेल्मेट बाने पाठ करून येत. चला ना जरा घरनं काहीतरी. असं काय कसं काय बोलता तुम्ही? हेमटलटा. हेमलता. हा हा. तर मला मानसी बाईक यांना विचारायचं आहे. काय? मानसी बाईक. मानसी नाईक. हे काही तुम्हाला नीट उच्चारता येत नाही, पत्रकार झालेत. कावर कठीण ते. हा, तर पुष्कर खत्रे. पाठ करा ते, पाठ करा. पुष्कर 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 कुचकल. प पासून सुरुवात करतोय, क पासून घेताना करताय. मी प चालतोय, हा क पासून करतोय. सारखं तुमच्या लँग्वेज मध्ये क झालं, क झालं म्हणून सगळीकडे क करा. पत्रकारांना काय पण बोलू. पुष्कर श्रोत्री म्हणा. नको जाऊ दे, माणूस बदलूया आपण. तर इजाज पाटकर सरांना मला विचारायचं आहे. नशीब, सगळ्यांची नावं तुम्ही इगळी इगळी घेतली. त्यांचं कसं काय बरोबर घेतलं? चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आहेत ते. कसं आहे तुझं इथं 2 मिनिटाचा पंच निघल, माझं आयुष्य आहे तिकडं. तर कुचकर खत्री. नाव आहे रे तुझं? कॅरी ऑन देशपांडे असं जे नाव ठेवलं तुम्ही, तर तुम्हाला असं वाटत नाही का बाबा हा विदर्भावर केलेला अन्याय म्हणून? चांगलं. मी देशपांडे असं पुणेकर नाव कसं काय ठेवू शकता? अरे कॅरी ऑन उसर भरसे ठेवा. काय? कॅरी ऑन उसर भरसे. हे काय? आमच्या विदर्भातले आडनाव आहे. नाही तर मग कॅरी ऑन कानकिराळे ठेवा. हा, अशी विदर्भातले आडनाव आहे. तुम्ही हे काय म्हणतात याला, हे असं काय, हे काय करताय? जिमी जूप. जिमी जूप कसा कसा? इकडे जर तू आता आला तर जिमी झोप करून मार. एक मिनिट, माझा पण आक्षेप आहे. हे जे तुम्ही देशपांडे नाव ठेवलेलं आहे कॅरी ऑन देशपांडे, पण ज्याचं आडनाव देशपांडे त्याला किती वाईट वाटत असेल मला सांगा. का वाईट काय वाटायचं? चांगलं तर सिनेमात डायरेक्ट. नाही नाही नाही, बघा आमच्या बाजूला ना देशपांडे राहतात. आता त्यांना जाऊन चिडवायचं का आम्ही कॅरी ऑन देशपांडे कॅरी ऑन देशपांडे? आत्ताच त्यांना 4 पोरं झाली. आम्ही सांगायचं त्यांना कॅरी ऑन देशपांडे कॅरी ऑन देशपांडे. चांगलं. हा आक्षेप
नाही नाही बरोबर हा आक्षेप असंच शकतो म्हणजे काय नाही पण मगाशी म्हटलं मी मला या चित्रपटातून काही बोध द्यायचं नाही पण तुमच्या प्रश्नावरून असं वाटतं माझा चित्रपट बोधप्रद आहे तो असा की असं काही करू नका जास्त लग्न करणं इंजुरीज टू हेल्थ हेच आहे माझं आता अच्छा अच्छा सर हे तुम्ही आता बोललात बोधप्रद म्हणजे सुबोध भावे पण असतीलच नाही तो सुबोध ह्यांचा नुसता बोध हे तर लोक इकडे बसलेलेच आहेत पण आमचे जे पत्रकार आहेत ते बाबा वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्याला हे लिव्ह दाखवत आहेत सगळ्यांना आता आपण इथं बघतोय आपण तुकरटवाडीत आहेत पण आमचे काही पत्रकार दुसऱ्या देशातून पण थेट आपल्याला ह्या बातम्या दाखवणार आहेत अतिशय मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो आमच्या तिकडच्या पत्रकार जे साऊथ आफ्रिकेतून आपल्याशी आता बोलणार आहे त्यांना बोलवतो जोरदार टाळ्या श्री बुगडेसाठी जबरदस्त नमस्कार 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 आज आपण आलो साऊथ आफ्रिका मध्ये आणि साऊथ आफ्रिकेतून आपण थेट लाईव्ह तुमच्याशी संवाद साधणार आहोत सगळ्यात आधी कॅरी ऑन देशपांडे या चित्रपटामध्ये सुपरस्टार म्हणजेच विजय कदम यांना मी साऊथ आफ्रिकेत निमंत्रण देते सर प्लीज सर सर पासपोर्ट नाही लागत या तुम्ही एक मिनिट द्या सर सर एक मिनिट सर अगं बाई एक बरं झालं सर तुमचे स्वतःचे पण काही कॉस्ट्युम आहेत कारण मागे ते जिराफ आहेत ना मला जाम टेन्शन आलं होतं मी घातलं जाणं मागाशी खाऊ घातलेलं त्यावर ते बिझी आहेत आता बरं एक मिनिट हे आमच्या जमातीतलं गाणं झालं माझं खाऊ अरे साऊथ आफ्रिकेमध्ये मला एक आयना कोंडा सापडलेला आहे ओ माय गॉड आणि मी तुम्हाला आता दाखवणार आहे की हिकर त्याला पिलू होत आहे हे बघा लायू लायू साऊथ आफ्रिका तुम्ही बघता साऊथ आफ्रिकेचा लाईव्ह आम्हाला दोन आयना कोंडा सापडलेले आहेत कॅरी ऑन देशपांडेच्या प्रमोशन मध्ये दोन आयना कोंडा यांना कोंडा रे आतमध्ये हातीमताई लता देश काय हातीमताई कोण ते हेतलं हेमलता हेमलता बाणे यांना मला विचारायचं आहे की मॅडम तुम्ही रेतीवाला नवरा पाहिजे याच्यावर डान्स केलाय खरं आहे का मॅडम हो मी रेतीवाला आहे मॅडम तर मला असं वाटतं एक डान्स तर इथं झालाच पाहिजे काय तिला मान देऊन आलात थँक्यू सो मच शपथ सांगतो तुम्हाला खरंच तुम्हाला सांगतो तुम्ही एवढा आलात ना खरंच थँक्यू मॅडम नाव घ्या एकदा एकदा नाव घ्या एकदा नाव घ्या आता आता नाही घेतलं नका ताई देश चला आता संपला कवडा कठीण नाही ते पत्रकार म्हणून मना एक असा अन्याय झाल्यासारखा वाटतो की रेतीवाला झाला आता रिक्षावाला झाला पाहिजे की नाही ऑडियन्स मध्ये कोण सुंदर डान्स करतो जो पहिला हात वर करेल त्याला आम्ही चान्स देऊ आई शपथ मीच जाऊन बसायला पाहिजे या या तुम्ही या अरे पनवेलकरला चान्स द्यायचा का नाही मग कशाला उपयोग काय येतो येऊन या या
या या तुम्ही, अरे पोंडेचे मित्र या, अरे या सर पोंडे तुम्ही या या. आज पनवेल में मिल गए दो भाई. भाई नहीं, माझा नातू है, नातू. तुमचं नाव सांगा सगळ्यांना प्लीज. माझं नाव नितीन मनोहर पुजारी. तलाव एवढं बघता का तुम्ही? हो, आम्ही रोज बघतो, मी आणि माझं कुटुंब संपूर्ण बघतो. वा, आणि यातलं सगळ्यात जास्त कोण आवडतं आमच्या परिवारात? मला तुमच्या परिवारात ना सर जास्त तुम्ही आवडतात आणि खुशल भद्रिके. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. थँक्यू. आणि आपलं नाव? आकाश जाधव. आकाश जाधव साठी सुद्धा जोर लाटा. बस आपली जोर लाटा दोघांसाठी. पर एवढं तुम्ही डॅन्स करून घेतला म्हणजे ह्याच्यात काय प्रश्न होता मला अजून कळलेला नाही. प्रश्न काय होता? नाही नाही, तसा काय प्रश्न नव्हता. आपण इथं दोस्त मंडळी बरोबर आलो, ते म्हणले जर आता इथं जरा मस्तपैकी पोरी बाली आहेत तर डॅन्स होऊन जाऊ दे ना, तावलीच जरा मजा. काय र, बाकी काय नाही, फुकट ते पौष्टिक. बसा खाली, फुकट ते पौष्टिक. थँक्यू सर, थँक्यू. हा चला, पुढचा काय प्रश्न? मी म्हणजे आता डान्स करून नॉर्मल झालोय सर, एकदम एकदम नॉर्मल झालो मी डान्स करून. घ्या घ्या, प्रश्न घ्या. हो काका, हा तुमचा घ्या. अरे तो कुठं चरला बघ धयांडी. थांबा थांबा, ते थांबा, काय करतोय? तुटल तुटल ते काय 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 करताय? क्रेन क्रेन. हा काय करेन ना काय नाही. वारकर सर नमस्कार सर. हे काय बायकोच निघलेच घातलंय? नाही सर, राहू दे, आपल्यात राहू दे ना. ते एवढं ते ओरिजिनल आहे माझ्या. वारकर सर, मला विचारायचंय की तुम्ही खूप चांगले सिंगर आहे, आम्ही बघितलेलं आहे, फुबाई फवंदे नाही म्हणू नका सर. हा, वारकरचं केवढं नाव आहे सर. एक गाणं तर झालं पाहिजे, ए जिंदगी गळे लगाळे. काय गळे लगाळे? गळे लगाळे सर, असंच आहे गाणं. सर घ्या आता काय. चाल सांग ना, चाल. मी तर असाच चालतो सर. सुरेश वारकर साहेब, आता सांगा माझ्या कार्यक्रमाला येत आहे का? ह्यांच्याकडनं गाऊन घेऊ. ठेवून द्या तारीख आपली. मान्य झाले सर, थँक्यू सो मच. वा वा, पत्रकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. आणि पत्रकार परिषद इथे संपली असं मी जाहीर करतो. पुष्कर सिनेमामध्ये ना खूप क्युरॉसिटी दिसते मला, कारण सिनेमाच्या पोस्टरमध्ये पुष्कर आहे आणि असे छान छान मुलींचे हात आहेत, या सगळ्या तुझ्या अवतीभोवती फिरत आहेत. मला खूप उत्सुकता वाटली की काय आहे तुझी भूमिका याच्यातली. मी एक साधा भोळा तरुण आहे. ऐका, हे पहिलं वाक्य आहे. तू किती कनवाळू, मायाळू, दयाळू आहे. माझं नाव शशी देशपांडे. तो पहिलं लग्न करतो सीमा कदम बरोबर, ते समाज रीत म्हणून. पहिलं इथूनच सुरू झालं, पहिलं लग्न करतो. तो दुसरं लग्न करतो हेमलता बाणे बरोबर, समाज कार्य म्हणून. मी तिचं लग्न मोडत असताना तिकडे तो उपस्थित असतो आणि मग हिच्याशी कोणीही लग्न करायला तयार होत नाही म्हणून तो सरसावतो आणि तो तिच्याशी लग्न करतो. आणि असं करता करता मग एक आणखीन स्त्री आमच्या आयुष्यात येते, ती म्हणजे मानसी नाईक. ती असं म्हणते की ती सुद्धा माझी बायको आहे. तो संपूर्ण चित्रपटात माझी धडपड आहे, माझी तारांबळ आहे, माझी धावपळ आहे,
माझी पळापळे हे सिद्ध करण्यासाठी की हे खोटं आहे. मी खरंच साधा भोळा आणि तसाच कनवाळू तरुण आहे. वा वा. वाडकर साहेबांची काय भूमिका? मी लग्न ठरवतो कारण का माझ्याकडे एक संस्था आहे आणि मी त्याचा असा बाबा वगैरे आहे आणि तो सांगतो की तुमचं लग्न अमुक अमुक इकडे केलं तर अमुक अमुक लग्न होईल म्हणून. मग हे लोक घेऊन येतात या माणसाला आणि ह्याचं लग्न अशा अशा ठिकाणी अशा अशा वेळी होईल हे मी ठरवतो आणि ते लग्न होतं. विजय कदम सरांची कशी आहे भूमिका? वडी साई, आय एम फ्रॉम USA. लास नगर सिंधी असोसिएशन USA. त्यामुळे वडी साई जे काय आहे ते मला वाटतं तुम्ही पाहायची करा लवकर घाई. म्हणजे आता चित्रपटगृहात लागला तरच बघा. मी काही सांगणार नाही बाई साई. वा वा. खापरे सरांची मला भूमिका जाणून घ्यायची आहे. एक चांगला रोल आहे मध्ये. मी सनी नावाचा कॅरेक्टर करतोय कारण बऱ्याच सिनेमामध्ये विलनगिरी बरीच झाली माझी अगदी हल्ली हल्ली दगडी जाळपर्यंत वगैरे. पण ह्या सिनेमामध्ये मी पूर्वी ज्या नाटकातून कॉमेडी काम करत आलो आहे एक वेगळं कॅरेक्टर आहे जो फोटोग्राफी करतो आहे आणि इंडियन मॅरेजेस याच्यावर मी PhD करतो आहे. हां. आणि माझ्या PhD माझी हेल्प करते स्नेहल. आम्ही दोघं मिळून करतो आहे आणि ती आहे पुष्करची भाची आणि माझा कुठेतरी टाका जुळवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. खरं तर सिनेमामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, गप्पा पण मला मारायच्या आहेत. पण आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे सिनेमामध्ये, ते म्हणजे सिनेमाचं संगीत, सिनेमाची गाणी. आणि ती अप्रतिम झालेली आहेत. सगळीकडे खूप गाजत आहेत आणि ती ज्यांच्या आवाजातून आपल्याला ऐकायला मिळणार आहेत त्या दोन गुणी आणि सुंदर गायिका इथे बसलेल्या आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आणि ऋषिकेशसाठी पण जोरदार टाळ्या. ऋषिकेश कामेरकर सुद्धा इथे आहे. जोरदार टाळ्या सावनी रवींद्रसाठी झाल्या पाहिजे. सारेगमपमधून आम्हाला सावनी गवसलेली आहे आणि झी मराठीचाच हा चेहरा आहे. पण सावनी आम्हाला काय ऐकायला मिळणार आहे आज? सगळ्यात आधी एकदा जोरदार टाळ्या ह्या सगळ्यांसाठी प्लीज. क्या बात है यार, पहिल्यांदा ह्या मंचावर आले आणि जसं प्रत्येकाचीच इच्छा असते ह्या मंचावर यायची तशी माझीही होती आणि ती आज पूर्ण झाली. वा वा सावनी, थँक्यू. छान. आणि विनंती करेन प्लीज आमच्या बरोबर. पाटकर सर सुद्धा सिनेमात आहेत. मग सरांची भूमिका मला काय जाणून घ्यायची आहे? नाही, मी माझी भूमिका दिग्दर्शक. फक्त कॅरी ऑन देशपांडे टायटल सॉंग आहे. हा, टायटल सॉंग मध्ये मी तुम्हाला घ्यायची एंट्री आहे. इथे दिग्दर्शक दिसतो आपण म्हणतो ना, इथे दिग्दर्शक दिसतो.
पण मला बेसिकली ह्या सिनेमात खूप गुड फेसेस हवे होते, म्हणजे मुलींचे तर हवेच होते, सगळ्या ब्युटिफुल. अजून चार आहेत, हो अजून चार आहेत. मी अरे काय यार, चार खुर्च्या कमी का ठेवलं तुम्ही आपल्याकडे? हे उभा राहिलो असतो नाही. हे तू आणि झीन आपलं काळीज मोठं करून पनवेलकरांसाठी जागा मोठी केली. हेमलता तुझी काय भूमिका, कशी आहे ती साधारण? अप्रतिम आणि वेगळी आहे, कारण मी पहिल्यांदा नॉन डान्सरची भूमिका करते आणि ती सुद्धा विजय सरांनी मला दिली आहे. अप्रतिम भूमिका जी प्रत्येक घरात प्रत्येक स्त्रीमध्ये असते, काहीमध्ये 10% असते, काहीमध्ये 50%, तर काहीमध्ये 100%. आपला नवरा का कुठे चाललाय, कशासाठी चाललाय, हे जे काही प्रश्न असतात ना गोड, तो आल्यानंतर त्याचा हळूच मोबाईल घ्यायचा आणि लपून बघायचा कोणाशी बोलला काय वगैरे. इतकी अप्रतिम गोड भूमिका मला दिलेली आहे आणि थँक्यू सर. मानसी तुझी काय भूमिका? माझ्या व्यक्तिरेखेचं नाव मल्लिका आहे आणि आय एम प्लेइंग हॉट अँड स्वीट लंडन पोल डान्सर. हो हो. खूप इच्छा होती लहानपणची माझी सरांबरोबर काम करायची आणि ती कॅरियरमुळे पूर्ण झाली. माझ्यामधली अभिनेत्रीशी खेचून काढली आहे त्यांनी बाहेर, सो ती सुद्धा तालावर. सो आय होप की तुम्ही या चित्रपटाला तेवढाच प्रतिसाद द्याल. स्नेहल तुझी कशी आहे भूमिका? माझी भूमिका नाव रम्मा आहे आणि ती लंडनवरनं आली आहे. ती पण जर संजयजीनी बोलले की आम्ही स्टडी करतो एकत्र, ऍक्च्युली हे मामा आणि माम्यामध्ये जे काही कन्फ्युजन, माम्या इतक्या खूप माम्या आहेत, प्लुरल लावले. आमच्या लव्ह स्टोरी मामे इतके खुश आहेत ना की इथे काही गडबड झाले आम्हाला काही समजत नाही या फरक नाही पडत आहे, आम्ही आमच्याच लाईफमध्ये हॅप्पी आहोत असं आमच्या दोघांचंही कॅरेक्टर होतं. आणि आम्ही सेकंड कॅमेरा युनिट सांभाळलं कारण सतत माझ्या सिनेमामध्ये हातात. आता मी येणार आहे 7 किलोचा ड्रेस घातलेली सीमा कदमकडे. सीमा तुझी कशी आहे भूमिका? मी साधी भोळी सरळ बायको दाखवली आहे जी नवऱ्यावर खूप प्रेम करते, तिला बाकीच्या त्यांच्या त्याच्या भानगडीशिवाय काही घेणं देणंच नाही आहे. म्हणजे तो काय करतो काय नाही, हां करतो का ठीक आहे, पण तू माझा आहेस अशी मी बायको दाखवली. आणि आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे गायिका कीर्ती किल्लेदारला. कारे दुरावा हे टायटल सॉन्ग सगळे ऐकतात ते कीर्तीनंच गायलेलं आहे, आवडतं की नाही तुम्हाला? त्यानंतर देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, दुनियादारीमधलं आवडतं आपलं गाणं, त्यातही कीर्तीचाच आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. तर कीर्ती कसा होता तुझा अनुभव कॅरी ऑन देशपांडेचा आणि आम्हाला तू काय ऐकवणार आहेस आज? सगळ्यात आधी तर सगळ्यांना माझा नमस्कार आणि आय एम रिअली ग्लॅड की आज इकडे तुमच्या गावात यायला मिळालं आहे अँड इट्स जस्ट बिकॉज ऑफ यू, कारण मी तुझी खूप फॅन आहे. तू बोलवलं आणि नाही येणार असं नाही होऊ शकत. वा, हे मी लिहून दिलेलं नाही आहे बाय द वे, इतके खरं खरं बोललेले. माझी काही गाणी मी आज इथे सादर करते, सगळ्यांचं आवडतं देवा तुझ्या गाभाऱ्याला आणि तारे दुरावा. वा, जोरा गाळा कीर्तीसाठी.
आता या मंचावरती या सिनेमाचे निर्माते जे आहेत त्यांना मी आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत निर्माते गणेश हजारे यांच्यासाठी. नाही, फुल एन्जॉय आहे फिल्ममध्ये. पुष्कर सरांना चार चार, आता पुढे आठ आठ होणार आहेत. हा पिक्चरमध्ये सर्व घरचं टेन्शन सोडून, दुनियादारीचं टेन्शन सोडून, फक्त एन्जॉय आणि एंटरटेनमेंट, फक्त एंटरटेनमेंट आहे. या सगळ्या पाहुण्यांना या मंचातर्फे एस एल विजन आणि झी मराठी यांच्यातर्फे मिळते एक छोटीशी आठवण भेट. पण त्या अगोदर आणखीन एक कलाकार आहे जो आमच्या परिवारातला आहे पण तो याही परिवारात महत्त्वाची भूमिका करतोय. त्यांना आमंत्रित करतो जोरदार टाळ्या सागर कारंडेसाठी. तर या मंचातर्फे या सगळ्या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी आठवण भेट. तर मंडळी या दौऱ्यामध्ये आता भेटूयात नवीन कलाकारांसह, नवीन विषयासह. पुढच्या भागात बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.